आम्हाला फक्त महागाईच्या विरोधात एक पत्र द्यायचंय स्मृती इराणींना की त्यांनी मायबाप केंद्र सरकारला जाऊन सांगावं की बाबा हात जोडून आम्ही विनंती करतो की महागाई कमी कर. एवढंच त्या म्हणल्या. पोलीस म्हणले बसता येणार नाही. तुम्ही स्वतः व्हिडिओ बघा. पोलीस त्यांना बाहेर काढतात. तर त्या आपल्या महिला भगिनी सुसंस्कृत मराठी महिला भगिनी आहेत त्या निघाल्या तिथून. पोलीस त्यांना बाहेर नेत होते तेव्हा बीजेपीच्या एका कार्यकर्त्यांनी एका महिलेवर काल हात उगारला. काय करत होती ती महिला? काही करत नव्हती. मारलेलं पाहिलं? मराठी संस्कृती आहे का मला सांगा. हा शाहू फुले आंबेडकरांचा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे ज्यांनी नेहमी महिलांचा मान सन्मान केलेला आहे. आणि मी तुम्हाला सांगते की जर आज नंतर ह्या राज्यामध्ये कुठल्याही पुरुषाने कुठल्याही महिलेला असं जर त्यांनी अंगावर हात उचला तर मी स्वतः तिथे जाईन आणि कोर्टात केस करीन आणि त्याचा हात तोडून त्याच्या हातात काय लावले. ही आपली संस्कृती आहे. आपण करणार नाही ही गोष्ट वेगळी. पण हे बरोबर आहे. लाटणं घेऊन ज्या दिवशी पोचू ना तेव्हा ह्या लोकांना घरातून बाहेर पडायचे वांदे होतील. मी सांगते महिला ही खूप सुसंस्कृत असते. तिला छोटस काहीतरी बोला टचकन तिच्या डोळ्यात पाणी येतं. पण जेव्हा तिच्यावर अडचणीचा काळ येतो तेव्हा तीच महिला भगिनी हणकरपणे उभी राहिलेली या भारताने पाहिलेली आहे. त्याच्यामुळे या महिलांच्या सहनशीलतेचा अंत पाहू नका. महिलांच्या अंगावर काल एकदा हात उगारलाय पुन्हा उगारू नका. कारण का आम्ही खूप सहनशील आहोत पण आज काल अति झाले. अति झाले. काल त्याची पोलीस स्टेशनला कंप्लेन करायला की आमची महिला भगिनी आज हॉस्पिटलमध्ये. शेमच आहे. आमची महिला भगिनी हॉस्पिटलमध्ये. तिचा नवरा तिचं लहान मूल आहे. कोण घेणार आहे त्याची जबाबदारी? गुंडा कशी आहे? आणि काय सांगतात की आमचा पक्ष महिलांचा खूप मान सन्मान करतो. हा महिलांचा मान सन्मान? महिलेवर हातच आहेत. बरोबर आहे. तुम्ही म्हणला ते बेटी बचाव बेटी पढाव ही तुमची बेटी आहे. काय करत होती महिला? ती फक्त एवढंच म्हणत होती की